आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10. लोकसभेत विरोधी पक्षांना आणलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आलेला आहे. यापूर्वी विरोधकांच्या अविश्वास ठरावावरती बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांना देशापेक्षा स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे अशी टीका त्यांनी केली. विरोधी पक्षांनी केंद्र सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावरती बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवरती जोरदार प्रहार केले. थोडी मेहनत कीजिए और मैंने 5 साल दिए आपको मेहनत करने के लिए. 18 में कहा था कि 23 में आप आना, जरूर आना. 5 साल भी नहीं कर पाए आप लोग. क्या हाल है आप लोग. ज्यांचे स्वतःचे हिशेब चुकलेत तेही आमच्याकडून आमचा हिशेब मागत फिरतात असंही मोदी यांनी यावेळी म्हटलं. देश की जनता ने जिस काम के लिए उनको यहां भेजा है उस जनता का भी विश्वासघात किया गया है. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनाही टोला लगावलाय. आपने उनको आज मौका दिया लेकिन गुड़ का गोबर कैसे करना उसमें ये माहिर है. आम्ही घोटाळे नसणार सरकार दिलं. भारताच्या तरुणांना खुल्या आकाशात भरारी घेण्याची संधी दिली आहे. प्रोत्साहन दिल्याचंही मोदींनी यावेळी अधोरेखित केलं. अविश्वास प्रस्तावावरती बोलताना पंतप्रधान मोदींच्या निशाण्यावरती काँग्रेस पक्ष होता. काँग्रेसला परिवारवाद पसंत असल्याचा आरोपही मोदींनी यावेळी केला. विरोधकांची इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे. आता प्रत्येक जण नवरदेव बनू इच्छितो असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान विरोधकांनी मोदींचं भाषण सुरू असताना सभात्यागही केला. अविश्वास प्रस्तावावरती बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला बोल केला. काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये भारतात गरिबी वाढतच गेल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. विरोधकांच्या आघाडीनं UPA हे नाव का घेतलं नाही असा सवाल करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दशको पुरानी खटारा गाडी को इलेक्ट्रिक व्हीकल दिखाने के लिए आपने इतना बड़ा मजमा लगाया था. विरोधकांच्या इंडिया आघाडीवर मोदींनी जोरदार टोला लगावलाय. एक घमंडिया गठबंधन है. ये इंडिया गठबंधन नहीं है, घमंडिया गठबंधन है. और इसकी बारात में हर कोई दूल्हा बनना चाहता है. पंतप्रधान मोदी विरोधकांवरती हल्लाबोल करत असताना विरोधकांकडून वी वॉन्ट मणिपूर 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 अशा घोषणा दिल्या जात होत्या. पंतप्रधान मोदींनी अविश्वास ठरावावेळी जोरदार टीकेचे बाण सोडलेले आहेत. आम्ही जनतेसाठी काम करणारे असल्याचं सांगत विरोधकांच्या स्वप्नातही मोदी येतात असा टोला मोदींनी यावेळी लगावला. विरोधकांनी आणि प्रामुख्यानं राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचं मोदींनी जोरदार उत्तर दिलं. काँग्रेसच्या अहंकाराचा त्यांना गेल्या वेळेला फटका बसल्याचं मोदींनी म्हटलंय. हनुमानने लंका नाही जलाई, घमंडने जलाई. काँग्रेस कित्येक वर्षांपासून एकच प्रोडक्ट लॉन्च करतं पण प्रत्येक वेळी लॉन्चिंग अपयशी होतं असा टोलाही मोदींनी लगावलाय. एकही फेल प्रोडक्ट उसको बार बार लॉन्च करते. हर बार लॉन्चिंग फेल हो जाती है. मोहब्बत की दुकानचा प्रचार करणाऱ्यांना जनतेनं उत्तर दिल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं. ये है लूट की दुकान, झूट का बाजार. इसमें नफरत है, घोटाले है. काही लोक फक्त नामदार, आम्ही जनतेसाठी काम करणारे असल्याचं सांगत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. मणिपूरच्या जनतेसोबत संपूर्ण देश असल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलेलं आहे. तर मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी सांगितलं तर मणिपूरचा वापर हा राजकीय विषयांसाठी होऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलं. मोदींचं भाषण सुरू असतानाच विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मोदींनी मणिपूरसह ईशान्य भारतातील परिस्थितीवर भाष्य करत मणिपूरमध्ये पुन्हा शांततेचा सूर्य उगवेल असं सांगितलंय. हम सब मिलकर के इस चुनौती का समाधान निकालेंगे, वहां फिर से शांति की स्थापना होगी. ईशान्य भारताचा विकास न होण्याला काँग्रेस जबाबदार असल्याचं मोदींनी सांगितलं. एक्का दुक्का सीटें हुआ करती थी, उसके प्रति सौतेला व्यवहार ये काँग्रेस के DNA में रहा है. पिछले कई वर्षों का इतिहास देख लीजिए. मैं पिछले 9 साल के मेरे प्रयासों से कहता हूँ कि हमारे लिए नॉर्थ ईस्ट हमारे जिगर का टुकड़ा. मणिपूरच्या भूमीचा राजकारणासाठी वापर होऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं. राजनीति के खेल करने के लिए मणिपूर की भूमि का कम से कम दुरुपयोग न करें. वहां जो हुआ है वो दुखपूर्ण है.
विरोधकांनी मोदी सरकार विरोधात आणलेला अविश्वास ठराव आवाजी मतदानानं फेटाळण्यात आला. पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू असतानाच विरोधकांनी लोकसभेतून सभात्याग केलेला आहे. पंतप्रधानांचा अविश्वास ठरावावरील भाषण हे निराशाजनक असल्याची टीका विरोधकांनी केली. मणिपूरसह देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मोदींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांचा आहे. मणिपूरवरून मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावेळी विरोधकांनी सभात्याग केला. मणिपूरसह देशाला भेडसावणाऱ्या मुद्द्यांवरती पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पंतप्रधानांचं भाषण हे केवळ परिवारवाद आणि इंडिया आघाडीवरती टीका करणारं असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. परिवारवाद, इथून मागे काय झालं, इथून मागे काय घडलं आणि इंडियाचे जे एकूण सगळे घटक पक्ष आहेत याविषयीच टिप्पणी करण्यात धन्यता मानली हे खरोखर दुर्दैव. 12 मिनिटं फक्त मणिपूर सोडलं तर बाकी मणिपूरचा लवलेशही त्याच्यामध्ये नव्हता. आणि ज्या गांभीर्याने मणिपूरला मणिपूरची स्थिती कशी सांभाळली जाईल हे सांगण्याचं अपेक्षित होतं ते मात्र सांगितलं गेलंच नाही. आज भी वो मणिपूर कब जाएंगे उन्होंने कोई बात इसमें नहीं रखा. मणिपूरवरून कुणीही राजकारण करू नये असं आवाहन केलं जात असलं तरी यावरून राजकारण थांबणार नसल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवरून निर्माण झालेलं राजकीय वादळ काही शमण्याचं नाव घेत नाहीये आणि या प्रकरणी भाजप महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. भाजपच्या महिला आघाडीनं याविरोधात आंदोलन केलं तर काँग्रेस राहुल गांधींच्या समर्थनार्थ सरसावली. बुधवारी लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजप खासदारांना पाहून फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केलाय. आता त्यावरून दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण तापलंय. भाजपला यावरून राहुल गांधींवर टीका करण्याची आयती संधी मिळाली तर भाजप महिला आघाडीनं राहुल गांधींविरोधात आंदोलन केलंय. मग रोड रोमिओ आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फरक काय? मती भ्रष्ट झाल्यानंतर अशा पद्धतीने बोलावं लागतं. आता याग काय आपण भाष्य करणार आहे. एकीकडे भाजपनं राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली तर दुसरीकडे काँग्रेसनं आणि ठाकरे गट राहुल गांधींच्या समर्थनार्थ पुढे सरसावले. अतिशय प्रत्येकाला खिल्ली उडवायची हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या खासदारांचा स्वभाव आहे. जादू की झप्पी म्हणतो ना आपण त्याला, जादू का फ्लाइंग किस. फ्लाइंग किस वरून राजकारण सुरू झाल्यामुळे आगामी काळात यावरून वादाचा किस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदी सरकार विरोधातील अविश्वास ठरावाच्या चर्चेमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांवरती जोरदार निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी राहुल गांधींची आणि भेट घेतलेल्या कलावती यांच्यावरूनही गांधींवर जोरदार हल्ला बोल केला. कलावतींनी घर, वीज, पाणी काँग्रेसनं नव्हे तर मोदींनी दिल्याचा दावा शहांनी केला. पण आता हाच दावा स्वतः कलावती बांदूरकर यांनी मात्र फेटाळून लावला. संसदेत विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरती बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवर पलटवार करत काँग्रेसच्या अपयशाचा पाढाच वाचला. राहुल गांधीच्या कलावती यांच्या घरी जेवण केलेलं होतं त्यांचीही कहाणी शहांनी सांगितली. कलावती यांना घरकुल, वीज, गॅस, अन्न देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचा दावा अमित शहांनी केलाय. वो कलावती को घर, बिजली, गॅस, शौचालय, अनाज, स्वास्थ्य हे सब देने का काम नरेंद्र मोदींनी. आपल्याला जी काही मदत मिळाली ती राहुल गांधींच्या मुळेच मिळाल्याचा दावा कलावती यांनी केलाय. राहुल गांधीनं मदत केली, आपल्याला जेवणाला लावलं तर पुढे तर टाटसर करून सांगेन. आणि मोदीनं मदत केली म्हणून सांगेन मी म्हणणार आहो का? कशी म्हणणार आहो? त्याचं खोटं आहे, त्याचं खोटंच म्हणणार आहो. एकंदरीतच अमित शहांमुळे कलावती बांदूरकर पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत. पण अमित शहांनी केलेला दावा कलावती यांनी फेटाळल्यानं कलावती यांचा मुद्दा भाजपवर उलटल्याचं दिसतंय. परिणामी आता याच मुद्द्यावरून विरोधक भाजपविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानं बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाचं अपहरण केल्याचा प्रकार घडलेला आहे. अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी राज सुर्वेसह काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुधवारी दुपारी गोरेगाव पूर्वमधील ग्लोबल म्युझिक जंक्शन कार्यालयामध्ये राज सुर्वेसह 10-12 जणांनी गोंधळ घातला. व्यापारी राजकुमार सिंग यांचं खंडणीसाठी अपहरण केल्याचा आरोप राज सुर्वेवरती आहे. मुझे 100 रुपये का स्टॅम्प पेपर दिया गया जिसमें जबरदस्ती मुझसे लिखवाया गया कि मैंने जो एग्रीमेंट किया वो रद्द होता है, आपके कोई पैसे नहीं बनते, वो सब बातें जो भी
या घटनेमध्ये खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी मुंबईतील वनराई पोलिसांमध्ये राज सुर्वे याच्यासह 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जर काही चुकीचं घडलं असेल तर त्याचं समर्थन हे कोणीही करणार नाही, परंतु नक्की खरं काय आहे की दोरीला साप म्हणून धोपटलं जातंय हेही बघणं तेवढंच महत्वाचं आहे. बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्यांचं अपहरण करणं, मारहाण करत कागदपत्रांवरती सह्या करून घेतल्यामुळे राज सुर्वे अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसंच या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वेंची कोंडी होण्याची शक्यता आहे. तिकडे जळगावच्या पाचोऱ्यामध्ये संदीप महाजन यांना मारहाण करण्यात आलेली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संदीप महाजन यांनी केला. आमदार किशोर पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. मारहाण करणाऱ्यांशी संबंध नसल्याचं किशोर पाटील यांनी स्पष्ट केलंय. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये संदीप महाजन यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. काही जणांनी भर रस्त्यामध्ये त्यांच्या तोंडावर रुमाल टाकून त्यांना जबर मारहाण केली. हे कार्यकर्ते आमदार किशोरप्पा पाटील यांचे दिसत असून मला संपूर्ण भीतीयुक्त वातावरण माझ्या व माझ्या परिवारामध्ये निर्माण झाले आहे. पहिल्यांदा मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की तो कार्यकर्ता माझा नाही, तो माझा कुठल्याही प्रकारचा पदाधिकारी नाही. मी ह्या गोष्टीचं समर्थनही करत नाही. निश्चितपणे त्याला जी काही मारहाण झाली त्याचा मी निषेधच करतो. विरोधकांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध करत या घटनेची सरकारनं तातडीनं चौकशी करण्याची मागणी केली आहे. वारंवार असे होणारे हल्ले थांबवण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या घटनेची त्वरित चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे. एखाद्या बाबतीमध्ये मतभेद असू शकतात, मात्र थेट कायदा हातात घेणं कितपत योग्य, पोलीस या मारहाण करणाऱ्यांवरती कारवाई करणार का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. राज आणि उद्धव एकत्र येणार की नाही याची चर्चा रंगत असतानाच दोन्ही नेत्यांचे पुत्र अर्थात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. याचं निमित्त ठरलेली आहे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हे नाव नेहमीच चर्चेत राहिलंय. कधी केंद्राच्या कधी राज्याच्या सत्तेत तर कधी महापालिकेच्या सत्तेत ठाकरेंची चर्चा रंगते. पण आता मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत दोन ठाकरे एकमेकांना आव्हान देत आहेत. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही सिनेट निवडणुकीमध्ये आमने सामने आले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सिनेटमध्ये विजय मिळवून राज ठाकरेंना गिफ्ट देण्याचा चंगच अमित ठाकरेंनी बांधलाय. मोठ्या प्रमाणात आज मनसेची नोंदणी झाली अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि यावेळी 10 च्या 10 सिनेट सदस्य हे अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठात ऍज अ सिनेट सदस्य म्हणून जातील. अमित ठाकरेंना मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये यश मिळवणं वाटतं तेवढं सोपं नाही. गेली कित्येक वर्ष सिनेटवरती आदित्य ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे, त्यामुळे आदित्य ठाकरेंकडूनही या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे आता जे बोलायचं आहे ते निकालाच्या दिवशीच बोलू म्हणत ठाकरे गटानंही मनसेचं आव्हान स्वीकारल्याचं दिसतंय. एकूणच पुन्हा एकदा सिनेट निवडणुकीच्या माध्यमातून ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार आहे. राज्यामध्ये अपघातांचं सत्र सुरूच आहे. सातारा, बुलडाणा आणि पुण्यामध्ये भीषण अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. राज्यातील अपघातांचं सत्र थांबणार कधी असा सवाल आता उपस्थित केला जातोय. बुलडाण्यातल्या आडगाव इथं वैद्यकीय डॉक्टर प्रशांत ताठे यांचा अपघातात मृत्यू झालाय. सिंदखेड राजा तालुक्यामधील दुसरी बीड फाट्यावरती हा अपघात झालाय. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बुलडाण्यामध्ये अपघाताची आणखी एक घटना घडलेली असून दुचाकीला एका अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेमध्ये 3 भावांचा मृत्यू झाला. हे तिघे भाऊ मलकापूर इथून खामगावकडे जात होते. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती नांदुरा शहरात हा अपघात घडलाय. सातारा जिल्ह्यातील सूर्याचीवाडी इथे एक भरधाव कार झाडाला आदळल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या जखमी झाले. हे सर्व प्रवासी खटाव तालुक्यातील रहिवासी आहेत. देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झालाय. पुण्याच्या कोंढवा परिसरामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार झालाय तर 3 जण जखमी झाले. कात्रज कोंढवा रोडवरील कोंढवा स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला. या अपघातात 7 ते 8 वाहनं एकमेकांवर आदळली आहेत. शालेय मुलांच्या बसचाही यात समावेश होता. यात 5 मुलांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय. ग्राहकांना रडवणाऱ्या टोमॅटोच्या दरामध्ये आता घसरण सुरू झालेली आहे. नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत असला तरी देखील शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसलाय. गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या दरानं उच्चांक गाठलेला होता. टोमॅटोला 1 किलोमागं 150 रुपयांचा दर मिळत होता, मात्र टोमॅटोच्या दरवाढीला आता काहीसा ब्रेक लागलाय. नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. टोमॅटोच्या 20 किलोच्या 1 क्रेटला 1000 ते 1200 रुपये दर मिळतोय. घाऊक बाजारामध्ये टोमॅटोला 50 ते 60 रुपये किलो इतका दर मिळतोय. नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची आवक मोठ्या संख्येनं होत असल्यानं दरामध्ये घसरण होतीय. याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. पूर्ण भागातून नाशिक असेल सगळीकडे माल जास्त प्रमाणात वाढल्यामुळं अचानक बाजार खाली आलेले आहेत, त्यामुळं टोमॅटोचे रेट कमी झालेले आहेत. आम्ही खरेदी केला होता 2000 ते 2200 1800 या खरेदीने माल काल आम्ही खरेदी केला आणि
यामध्ये शेतकऱ्याचे पैसे नुकसान होतच आहे, पण त्यामध्ये व्यापाऱ्याचं पण भरपूर नुकसान होत आहे. टोमॅटोचे दर कमी झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असला तरी चढ्या दरानं टोमॅटो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळालाय. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालेला आहे. कोपरगाव इथल्या चासनळी इथल्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई केली आहे. या महिलेला डॉक्टरा अभावी उपचार मिळाले नसल्याचं, त्याचप्रमाणे डिझेलचं कारण देत अँब्युलन्स नाकारण्यात आल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यामधील चासनाई आरोग्य केंद्रात 3 ऑगस्ट रोजी रेणुका गांगुडे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी नेण्यात आलं. या आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नव्हते, तसंच इतर रुग्णालयामध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेत डिझेल नसल्यामुळे रुग्णवाहिकाही मिळाली नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. धामोरी इथं प्रसूती झाल्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे तिला जीव गमवावा लागला, तर तिचं बाळ सुखरूप आहे. या प्रकरणाची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. चासनळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहिल खोत यांना निलंबित करण्यात आलंय, तर डॉक्टर साक्षी सेठी आणि अँब्युलन्स चालक संजय शिंदे यांना सेवामुक्त करण्यात आलंय. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ही कारवाई केली आहे. गृह कर्ज आणि वाहन कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी आता मोठी बातमी आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही, सलग तिसऱ्यांदा आरबीआयनं रेपो रेट स्थिर ठेवलाय, त्यामुळे तुमच्या कर्जाच्या हप्त्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये. गृह कर्ज आणि वाहन कर्ज घेतलेल्या सामान्य ग्राहकांचं लक्ष आरबीआयच्या पतधोरणाकडे असतं, कारण आरबीआय रेपो रेटमधील बदलावरून त्याच्या कर्जाचे हप्ते कमी किंवा जास्त होतात. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे सध्या रेट 6.5% राहणार आहे. आरबीआयनं रेपो रेट तिसऱ्यांदा स्थिर ठेवलेला आहे. ग्राहकांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ झाली नसली तरी यापूर्वी वाढलेल्या कर्जाचा हप्ता कमी न झाल्यानं कर्जदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. नागपूरमध्ये मेट्रोच्या डब्यांना अज्ञात व्यक्तींनी रंगवल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र या घटनेमुळे नागपूर मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मेट्रोच्या मिहान डेपोमध्ये रिझर्व म्हणून उभ्या असलेल्या मेट्रोच्या डब्यांना अज्ञात व्यक्तींनी काही अक्षरं काढून रंगवल्याचं मेट्रो प्रशासनाच्या लक्षात आलंय. त्यावर आक्षेपार्ह लिखाण नाही, मात्र वेगवेगळ्या रंगाचा वापर करून इंग्रजीत ड्रॉप केंट हिट 2023 अशी अक्षरं काढण्यात आली आहेत. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि विद्रुपीकरण प्रकरणामध्ये मेट्रो प्रशासनानं गुन्हा दाखल केलाय. मेट्रोनं दाखल केलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. सगळ्याचा आम्ही पूर्ण सखोल अभ्यास केला, त्याच्यानंतर आम्ही सोनेगाव पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि त्या संबंधाने विद्रुपीकरण अंतर्गत पोलिसांनी FIR दाखल केलेली. फुटेज बघून मध्ये कोण आला असेल किंवा काय, किंवा तिथे जे काय गार्ड्स आहेत त्यांना विचारपूस करून आरोपीचा शोध करतो. नेमका डबे रंगवण्यामागचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करतात, मात्र CCTV कॅमेरे आणि सुरक्षा गार्ड असतानाही हा प्रकार घडल्यानं मेट्रोच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय, त्यामुळे मेट्रो प्रशासनाचे दावे फोल ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. परभणीमध्ये बोअरवेलच्या खड्ड्यामध्ये पडलेल्या एका 4 वर्षीय मुलाची यशस्वीपणे सुटका करण्यात आलेली आहे. तब्बल 4 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या चिमुरड्याची सुटका करण्यात आली. प्रशासनानं या मुलाला सुखरूपपणे बाहेर काढल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. परभणीच्या मानवत तालुक्यामधल्या उक्कलगावच्या शिवारात आजीसोबत गेलेला 4 वर्षांचा गोलू पिंपळे हा मुलगा खेळता खेळता बोअरवेलच्या उघड्या खड्ड्यात पडला. आजीनं याबाबतची माहिती दिल्यानंतर प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रशासनानं SDRFची टीम घटनास्थळी पाठवली. या टीमनं JCB आणि इतर यंत्राच्या सहाय्यानं त्याला काढण्याचे प्रयत्न सुरू केले. जवळपास 4 ते 5 तास गोलूचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. अखेर या रेस्क्यू ऑपरेशनला यश लाभलं आणि गोलूला सुखरूप आणि सुरक्षितपणे बोअरवेलच्या खड्ड्याबाहेर काढण्यात आलं आणि त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं. गोलूला सुखरूपपणे बाहेर काढल्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी सगळ्यांनीच प्रशासन आणि SDRFच्या पथकाचे आभार मानले. बिबट्या आपली शिकार सहसा सोडत नाही, मात्र जुन्नरमध्ये 2 कुत्र्यांनी बिबट्यावरच चाल केल्यामुळे या बिबट्यावरती आपलं भक्ष्य सोडून धूम ठोकण्याची वेळ आली. ही संपूर्ण घटना तिथल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये चांडोह परिसरामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. या भागातील एका शेतकऱ्याच्या घराच्या अंगणामध्ये बिबट्या दबक्या पावलानं शिरला. या शेतकऱ्याच्या अंगणामध्ये असलेल्या पाळीव कुत्र्यावरती या बिबट्यानं झडप मारली. आपलं भक्ष्य तोंडात घेऊन हा बिबट्या जात असताना या परिसरात असलेल्या इतर 2 कुत्र्यांनी बिबट्यावरती चाल केल्यानं बिबट्याच्या तोंडातून या कुत्र्याची सुटका झाली. ही संपूर्ण घटना इथल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. बिबट्याच्या वावरामुळं या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते.
तर यवत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्वाच्या अशा दमदार घडामोडी तर आजच्या दमदार 10 मध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.